राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून खडाजंगी होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी अध्यादेश काढल्यामुळे ओबीसी मंत्र्यांमध्ये नाराजी पसरली आहे. तर मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावरून सरकारमधील अनेक आमदार नाराज आहेत. मंत्री छगन भुजबळ गेल्या 2 दिवसांपासून ओबीसी नेत्यांच्या बैठका घेत आहेत. भुजबळ आज मंत्रिमंडळामध्ये या विषयावर चर्चा करण्याची शक्यता आहे. सगळे सोयरेवरून मंत्रिमंडळामध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तर या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव थेट आपल्यासोबत जोडले गेले आहेत. स्वप्नील, काय सांगाल? जो काही अध्यादेश मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांनी काढलेला आहे त्यावरून भुजबळांनी उघडपणे नाराजी व्यक्त केलेली आहे. कोणतीही बैठक घेतली नाही, मंत्र्यांचं म्हणणं ऐकलं नाही आणि अध्यादेश काढून टाकला असं त्यांनी लोकशाही मराठीच्या विशेष मुलाखतीमध्ये सुद्धा म्हटलेलं होतं. आणि आज जेव्हा मंत्रिमंडळाची बैठक होतीये तेव्हा हा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित केला जाण्याची शक्यता आहे. काय अपडेट्स? फरा, नक्कीच मराठा आंदोलनकर्त्यांचं जे आंदोलन होतं, जो मोर्चा होता, तो थांबवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्वरित पाऊल उचललं होतं आणि एक अध्यादेश काढला. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा हा अध्यादेश होता. खरं तर सगळे सोयरे या शब्दावरून आता खरं तर मंत्रिमंडळामध्ये खडाजंगी होण्याची शक्यता आहे. कारण ओबीसीमधून आरक्षण जात आहे, त्यामुळे ओबीसी नेत्यांमध्ये, ओबीसी मंत्री जे राज्य सरकारमध्ये आहेत त्यांच्यामध्ये तीव्र असंतोष पाहायला मिळतोय. त्यामुळे कुठेतरी छगन भुजबळ असतील हे पुन्हा आज त्या बैठकीमध्ये चर्चा करतील आणि यामध्ये भुजबळांसोबत काही नेते असतील, काही मंत्री असतील, ते सुद्धा त्यांची बाजू मांडतील. मात्र यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ओबीसी मंत्री यांच्यामध्ये नक्की काय चर्चा होते, मराठ्यांना जो अध्यादेश काढलेला आहे त्यावरती कशाप्रकारे तोडगा काढण्यात येतो, कारण पुढच्या अधिवेशनामध्ये सुद्धा यावरती चर्चा होणार आहे, तेव्हा ओबीसी नेते आमदार असतील ते यावरती नाराजी व्यक्त करतील. मात्र आज राज्य सरकारमध्येच मंत्रिमंडळामध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळेल, कारण आज पहिली मंत्रिमंडळाची बैठक या अध्यादेश काढल्यानंतर आहे. त्यामुळे नक्कीच या अध्यादेशावरती कशाप्रकारे चर्चा होते आणि राज्य मंत्रिमंडळामध्ये आज या आरक्षणावरती काय चर्चा होते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. निश्चितच. स्वप्नील, धन्यवाद तुम्ही दिल्या या सविस्तर माहितीसाठी. तर आजच्या बैठकीमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे आजच्या बैठकीकडे आपलं लक्ष असेल आणि याविषयीचे अपडेट आपण घेत राहूयात. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.